येत्या 5 ऑक्टोबर पासून इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या सामन्याने ICC वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार आहे आणि याची उत्सुकताही आता सगळ्यांनाच लागली आहे. मात्र 1983 मध्ये भारताने पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला तो उत्साह, तो आनंद आजही मोठ्या गर्वाने बोलला जातो आणि सांगितलाही जातो. आणि तेव्हा झालेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्याचे अनेक असे रंजक किस्से आजही सांगितले जातात. तर असाच एक रंजक किस्सा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि तो किस्सा आहे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सुद्धा भारतीय संघ हा उपाशीत झोपला होता. तर हे सगळं घडण्यामागचं नक्की कारण काय होतं ते पहा. 25 जून 1983 हा दिवस भारताच्या विश्वचषक इतिहासातील अविस्मरणीय दिवस आहे, कारण 40 वर्षांपूर्वी याच दिवशी भारताने वर्ल्ड कप जिंकला होता. तेव्हा 1975 साली झालेला पहिला आणि 1979 साली झालेला दुसरा असे दोन्ही वर्ल्ड कप जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजने 1983 विश्वचषकाची फायनल जिंकण्यासाठी ही सगळी तयारी केली होती, कारण या अगोदरच्या झालेल्या दोन्ही वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी ही चांगली नव्हती. त्यामुळे 1983 वर्ल्ड कप मध्येही भारतीय संघ चांगली कामगिरी करू शकणार नाही असा विश्वास जणू प्रतिस्पर्ध्यांना आला होता. मात्र यावेळी घडलं काहीतरी वेगळंच. भारत आणि वेस्ट इंडिजच्या फायनल मॅच मध्ये भारतीय संघाने वेस्ट इंडिजवर 43 धावांनी मात केली आणि विश्वचषकावर पहिल्यांदा भारताचं नाव कोरलं. भारतीय क्रिकेट संघाच्या या अनपेक्षित कामगिरीमुळे तर क्रिकेट विश्वात जणू खळबळच उडाली. मात्र भारताने वर्ल्ड कप जिंकण्याआधी इनिंग ब्रेक दरम्यान वेस्ट इंडिज संघाने विजय आपलाच होणार या आत्मविश्वासाने भरपूर अशा शॅम्पेनची ऑर्डर दिली. परंतु वेस्ट इंडिज टीमला जिंकण्याचा आनंद काही साजरा करता आला नाही. तेव्हा भारताच्या विजयानंतर भारतीय संघाचे कर्णधार कपिल देव हे वेस्ट इंडिजच्या खेळाडूंसोबत हात मिळवण्यासाठी त्यांच्या ड्रेसिंग रूम मध्ये पोहोचले. आता कपिल देव तिथे पोहोचल्यानंतर त्या ड्रेसिंग रूम मध्ये भयानाशी शांतता पसरली होती. कपिल यांना त्या ड्रेसिंग रूम मध्ये शॅम्पेनच्या काही बॉटल्स दिसल्या. त्यावेळी कपिल यांनी तिथं असणाऱ्या एकाला विचारलं की या शॅम्पेनच्या बॉटल्स पैकी काही बॉटल्स मी घेऊन जाऊ शकतो का, कारण आम्ही एकही बॉटल मागवलेली नाहीये. तेव्हा समोरून होकार मिळताच कपिल देव आणि मोहिंदर अमरनाथ यांनी बाटल्या उचलल्या आणि ते सेलिब्रेशनसाठी निघाले. त्यावेळी टीम इंडियाने अख्खी रात्र वर्ल्ड कप जिंकण्याचं सेलिब्रेशन केलं. या उत्साहात मात्र भारतीय संघाला रात्रीचं जेवण करता आलं नाही, कारण आपल्या विजयाचा उत्साह लॉर्ड मैदानावर साजरा करण्यात भारतीय खेळाडू हे अतिशय मग्न झाले होते आणि रात्री उशिरापर्यंत त्यांचा हा जल्लोष सुरूच होता. त्यानंतर हा जल्लोष आटोपून जेव्हा भारतीय संघ हॉटेलवर पोहोचला, म्हणजे रात्र झाली होती, त्यावेळेस हॉटेलचं किचनही बंद झालं होतं आणि जेवणही संपलं होतं. त्यामुळे विश्वचषक जिंकल्यानंतरही भारतीय संघाला रात्री उपाशीपोटी झोपावं लागल्याचं सुनील गावस्कर सांगतात. 1983 वर्ल्ड कपच्या फायनल मॅच साठी क्लाइव्ह लॉयडनने टॉस जिंकून पहिल्यांदा भारतीय संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं. तेव्हा भारतीय संघ 183 धावांवर ऑल आउट झाला. मोहिंदर अमरनाथ, कपिल देव आणि इतर बॉलरच्या चमकदार कामगिरीवर भारताने वेस्ट इंडिजला 140 धावांवर ऑल आउट करत 43 धावांनी पहिल्यांदाच विश्वचषक सामना जिंकला होता. तर वर्ल्ड कप संबंधीचे यांसारखेच अनेक रंजक किस्से ऐकण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका.